नमस्कार स्वागत आहे तुमच्या सर्वांचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सहेली प्रोडक्शन तर पहा तुम्हा सर्वांना तर माहीतच आहे गेल्या एक दीड महिन्या म्हणजे एक दीड महिन्याच्या अगोदर आपल्यातील ले एक यूट्यूब मेंबर यूट्यूब फॅमिलीमधील आपलं एक राजश्री अरुणताई राजश्री अरुण मोहिते या ताई आपल्याला सोडून गेलेले आहेत तुम्हाला तर सर्वांना माहीतच आहे आणि त्याच्या दहा महिने अगोदर त्यांचे मिस्टर एक्सपायर झालेले आहेत तर पहा त्यांना छोटं बाळ आहे गायत्री एका वर्षापेक्षा लहान आहे ती आणि त्यांचं त्यांच्या कुटुंबावरती खरंच खूप मोठं असं एक आपण जे म्हणतो ना दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे आणि ती गायत्री छोटी आहे तिला आईवडिलांचं प्रेम काय असतं सुद्धा अजून कळालेलं नाही कुठेतरी त्यांना आत्ताशी पाऊल ठेवलेलं आहे परंतु या जगामध्ये अजून तिनं चांगलं काय वाईट काय या सगळ्या गोष्टी कुठल्याही अनुभवलेल्या नाही साधं तिला आईवडिलांचं प्रेमच काय हे गोष्टी कळत नाही तर जग काय कळणार तर पहा अशा परिस्थितीमध्ये आपण सर्वांना त्यांना तिच्या कुटुंबाला म्हणजे राजश्रीताईच्या कुटुंबाला आपण त्यांना साथ द्यायला हवी की त्रास द्यायला हवं हे सर्वांना माहीतच आहे तर आई आईवडील वृद्ध आहेत त्यांना आपण सहारा द्यायला हवा पाहिजे आपण त्यांना सपोर्ट करायला पाहिजे भाऊ आहे बहीण आहे आपण सर्वांना छोटेसे त्या गायत्रीला आपण मदत करायला पाहिजे परंतु काही लोक अशा आहेत ना संधीचा फायदा उचलतात पहा त्यांच्या वडिलांचा पण मी व्हिडिओ पाहिला आणि त्यांची एक सिस्टर आहे सि जयश्रीची जयश्री म्हणून सिस्टर आहे त्या राजश्री ताईची बहीण आहे जयश्री म्हणून त्यांच्या पण आय डीला एक व्हिडिओ पाहिला तर पहा त्यांचं त्यांना असं कुणीतरी एक व्हिडिओ बनवला मी एक आई असं एक चॅनल आहे आणि त्या चॅनलवरती एक व्हिडिओ अपलोड झाला होता की आ, मी राजश्रीताईंचे जे मिस्टर आहेत त्यांची पत्नी आहे पहिली पत्नी आणि एक मुलगी आहे असं असं त्यांनी एक एवढंच मला माहिती आहे आणि कारण की तो व्हिडिओ आता डिलीट झालेला आहे परंतु राजश्रीताईच्या आय डीवरती हा व्हिडिओबद्दल मी माहिती पाहिली की त्या व्यक्तीचं असं म्हणणं आहे त्या स्त्री म्हणजे ती कोण आहे बाई आहे का पुरुष आहे हे माहिती नाही कारण की चेहरा दाखवलेला नव्हता तो व्हिडिओमध्ये आणि असं सांगितलं होतं की मी राजश्रीताईचे जे मिस्टर आहेत ना त्यांची पहिली पत्नी आहे तर मला एक सांगायचं आहे की ताईने तिचं लग्न झाल्यापासून प्रत्येक गोष्ट प्रत्येक व्हिडिओ आपल्यासोबत शेअर केलेले होते म्हणजे फोटो वगैरे सगळ्या गोष्टी तिनं शेअर केलेल्या होत्या आणि कसं कसं कुटुंबा म्हणजे संग कोरोनाच्या पिढीमध्ये त्यांचे मिस्टर त्रास झाला आजारी पडले सगळ्या गोष्टी त्यांना आपल्याशी शेअर केलेल्या आहेत कुठलीच गोष्ट लपून ठेवली नाही राजश्रीताईच्या वडिलांनीसुद्धा सुद्धा हे सांगितलं की त्या मुलाला जवळजवळ दहा वर्ष तो आम्ही माझ्या मुलासोबत राहत होता आम्ही त्याला जवळून ओळखत होतो आणि तोसुद्धा आम्हाला आई मम्मी आणि पप्पाच बोलायचा म्हणजे त्यांचं जावई तर त्यांनी असं ठरवलं की नाही एवढा छान जावय आहे आपल्याला बी छान बोलतो चला आपण आपल्या मुलीचं यांच्याशी लग्न लावून देऊया कारण की ते स्वभावाने खूप छान होते काम करत होते ड्रायव्हर म्हणून काम पण त्या त्यांच्या मुलासोबत ते कामही शिकले होते सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांना व्यवस्थित वाटल्या म्हणून त्यांनी आपली मुलीचा हात त्यांच्या त्या ते जावायच्या हाती दिला तर त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत त्या मुलाला ते लहानपणापासून ओळखत होते कारण की त्या लाईबाप नव्हते आणि कुठलं कुठं त्या परिस्थितीची जाणीव तिच्या आईवडिला म्हणजे राजश्रीताईच्या आईवडिलाला होती झाली म्हणून त्यांनी आपली मुलगी नाहीतर एवढा सगळा स्वभाव माहीत असल्यानंतर कुणी स्वतः आपली मुलगी देईल का नाही परंतु ते त्यांच्या जावयाला लहानपणापासून ओळखत होते म्हणूनच त्यांनी म्हणजे आपलं स्वखुशीने आपली मुलगी त्यांच्या स्वाधीन केली पण लोक असे असतात ना परिस्थितीचा फायदा उचलतात अरे तुम्ही असं मेल्यानंतरही तुम्ही एखाद्याला बदनाम करायला सोडत नाहीत जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही करा तुम्हाला तोंडाने काय बदनाम करायचं ते करा परंतु मेल्यानंतर तरी त्यांना शांततेने राहू द्या तिकडे कारण की पहा ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत ज्या गोष्टी झाल्याच नाहीत त्या गोष्टीची अफवा का पसरत आहे बिचारे वृद्ध आईवडील आहेत वृद्ध आई वडील आहेत ते त्यांच्या त्यांना आपण सहारा द्यायचा असतो त्यांचा आपण त्यांना आधार द्यायचा असतो की त्या की या वयामध्ये त्यांना आपण खचून जायला लावायचं का पण ही जी कोणी व्यक्ती असेल तिने व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर त्या व्यक्तीनं नंतर काय केलं पहा तिला ज्या तिच्यानंतर तिच्यावरती भरपूर सारे व्हिडिओ पडले म्हणजे डा म्हणजे अपलोड झाले की तू असं का केलं असं व्हिडिओ बनवला खोटी बातमी कारण की ताईने सगळ्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत आम्हाला सगळ्यांना माहिती आहे तरी खोटं का खोटं का असं ज्यावेळेस तिच्यावरती व्हिडिओ टाकले त्यावेळेस तो व्हिडिओ डिलीट झाला आणि नंतर त्या व्हिडिओ त्या व्यक्तीने दुसरा एक व्हिडिओ बनवला आणि ती ताई त्याच्यामध्ये ती ताई सांगते की मी ती नव्हतेच माझ्या मोबाईलमध्ये कुणी अपलोड केला मला माहिती नाही किंवा माझ्या नावाने फेक आय डी बनवली असेल आणि मग त्याच्यावरती तो व्हिडिओ अपलोड केलेला केलेला असेल असं ते ताईचं म्हणणं आहे परंतु एक सांगायचं की बरेच जण मी त्या कमेंट्स पण वाचले त्या ताईच्या व्हिडिओखाली कारण की आपण काही गोष्टी माहीत नसल्यानंतर बोललं नाही पाहिजे मी तिचा व्हिडिओ स्वतः पाहिला नव्हता म्हणून मी त्याच्या खालच्या कमेंट्स पण सांगू शकत नाही पण राजश्री ताई आणि तिच्या बहिणीच्या व्हिडिओवरचा किंवा त्यांच्या चॅनलवरचा व्हिडिओ मी पाहिला होता पाहिला होता की त्यांनी त्यांचं काय मत व्यक्त केलं आहे किंवा त्या व्हिडिओमध्ये काय होतं ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी स्वतः क्लिअर केलेल्या आहेत किंवा तिथे त्यांनी सविस्तर मेन्शन केलेल्या आहेत तर पहा असं होतं आणि त्या ताईचं आहे ना मी आ, मी एक आई असं जे चॅनल आहे त्या ताईनं सांगितलेलं आहे की मी व्हिडिओ अपलोडच केलेला नव्हता परंतु त्याच्या खाली कमेंट्स अशा होत्या की तू खोटं बोलत आहेस आणि मग हा व्हिडिओ तु तु कसा तुझ्या याच्यावरच होता पण तू आता खोटं बोलत आहेस डिलीट केलेलं आहे तर मला एक सांगायचं असं कसं होईल कोण कसं व्हिडिओ अपलोड करील आपल्या चॅनलवरती आपल्याशिवाय ठीक आहे आणि तो व्हिडिओ न दाखवता बनवलेला आहे चेहऱ्यानं दाखवता मग तो व्हिडिओ बनवायलासुद्धा हिचा मोबाईल घेतलाच असेल ना मग तो कसा घेतला किंवा तो एव तेवढा वेळ अपलोड करताना ती व्यक्ती गेली कुठं होती असं होऊ शकत नाही ना व्हिडिओ अपलोड करायचं म्हटलं निदान अर्धा तास तरी वेळ पाहिजे की नाही दहा मिनटाचा व्हिडिओ बनवायचा असेल तरी अर्धा तास वेळ लागतो एडिटिंग थमनेल वगैरे टाकायला म्हणजे सगळं काही गोष्टी करायला अर्धा तास वेळ तर लागतोच थमनेल एडिटिंग वगैरे भरपूर साऱ्या गोष्टी असतात तर मग तेवढ्या वेळेमध्ये ही व्यक्ती कुट व्यक्ती कुठे गेली होती असं होऊ शकत नाही ना दोन मिनटाचं काम असतं तर ठीक आहे ना दोन मिनटात सगळ्या गोष्टी झाल्या असत्या परंतु दोन मिनटामध्ये काही शक्य नसतं मग एवढ्या वेळेत ही व्यक्ती गेली कुठे होती मग दुसरी व्यक्ती जेवढं धाडच करू शकत नाही आणि फेक आय डी जरी असेल तर फेक आय डीने जरी गेलं तरी ते ह्या व्यक्तीचं त्याच्यावरती व्हिडिओ वेगळे असतात ह्याच्या व्यक्ती ह्या व्यक्तीचे क सुरुवातीचे व्हिडिओ वेगळे असतात ठीक आहे की नाही बरोबर आहे ना कळतं सर्व लोकांना परंतु काही लोक का असे करतात माहीत नाही बिचारीचे वडील राजश्री ताईचे वडील खूप रडत होते बहीण पण रडत होती सांगितलं की माझ्या लेकराला माझ्या बहिणीला आ आम्हाला त्यांना त्यांना शांत त्यांच्या तेन त्यांना शा आत्म्याला त्यांच्या शांती मिळावी म्हणून आम्ही सगळ्या गोष्टी करत आहोत तुम्ही त्यांना म्हणजे असं बदनाम करू नका तुम्ही जिवंत असताना ज्या काही गोष्टी होत्या ते वेगळ्या होत्या परंतु मेल्यानंतर त्यांना तरी शांतता त्यांना ते शांती मिळू द्या असं त्यांनी सांगितलेलं आहे खरंच खूप लोक काही एवढं वाईट ठरायला जातील ना म्हणजे काय करू शकतात पैशासाठी आणि काय नाही हे सांगता येत नाही त्यामुळे ज्या काही गोष्टी आहेत ना त्या माणस ठेवा माणूस की असू द्या म्हणून मला एक रिक्वेस्ट करायची आहे की ती ताई म्हणते मी नाही स्वामी समर्थांची तिने शपथ खाल्ली आणि मला कुठेतरी खूप वाईट वाटलं तिने देवाची शपथ खाल्ली म्हणजे असं वाटतं की नाही बाबा स्वामी समर्थांची शपथ नाही कुठे कोणी खोटी खाऊ शकत ना म्हणजे देवी शेवटी देवाची शपथ कोण खोट घेणारी नाही तर असं कसं घडलं असेल माहिती नाही परंतु पर तरीसुद्धा ज्या कोणी व्यक्तींनी हा व्हिडिओ बनवलेला असेल तर त्या ते, त्यांच्याकडून झाली चुकी ठीक आहे परंतु यानंतर असं सांगणं आहे सर्वांना विनंती आहे की प्लीज असं राजश्रीताईला ताई ते ताईच्या नवऱ्याला बदनाम करू नका ते खूप चांगले होते स त्यांच्या घरच्यांनी सांगितलेलं आहे त्यांना घरच्यांना स्वभाव माहिती आहे जे काय आहे त्या गोष्टी सगळ्याच सोशल मीडियावरती आपल्याला आपल्यासमोर शेअर झालेल्या आहेत त्यामुळं सर्वांनी त्यांना एक सपोर्ट करा त्यांच्या गायत्रीसाठी विचार करून गायत्रीला मदत करण्याचा प्रयत्न करा आणि त्यांच्या कुटुंबाला त्यांच्या या दुःखातनं बाहेर काढण्याचा सर्वांनी प्रयत्न करावा अशी एक माझी तुम्हाला सर्वांना नम्रतेची विनंती आहे आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद